आपल्या गावावर माझं सुद्धा नितांत प्रेम आहे. मला सुद्धा वाटत होतं या कार्यक्रमात आपण एकदा सेवा करावी. आज संध्या संधीचं सोनं करू. आज जगद्गुरु तुकोबाराय सांगतात बघा, सारा सार विचार करा उठा उठी, नाम धरा कंठी विठोबाचे. तुकोबाराय म्हणतात माणसाचं जीवन हे विचार प्रधान जीवन आहे आणि इतर प्राणी किंवा पक्ष्यांचं जीवन हे कर्म प्रधान जीवन आहे माझं. म्हणून तुकोबाराय म्हणतात सारा सार विचार करा उठा उठी, नाम धरा कंठी विठोबाचे. तुकोबाराय सांगतात आपण सारासार विचार केला पाहिजे, पण महाराज आपण सारासार विचार करत नाही. बघा आपण रोजच्या जीवनामध्ये जगत असताना आपण सारासार विचार करत नाही, काही खातो महाराज आपण, बरोबर आहे का? काही खातो काही पितो, आपल्याला बघा आपल्याला कळतच नाही काय खाल्लं पाहिजे काय पिलं पाहिजे, पण संतांनी सांगितलं. तुकोबाराय म्हणतात बघा विचार करा, कुठलीही गोष्ट करताना विचार करा, सारा सार विचार करा उठा उठी, नाम धरा कंठी विठोबाचे. तुकोबाराय म्हणतात आतापर्यंत जे झालं ते झालं, जे खाऊ नये ते खाल्लं असेल, जे पिऊ नये ते पिलं असेल, जिकडे जाऊ नये तिकडे गेलं असेल, जे करू नये ते केलं असेल, महाराजांनी प्रमाण दिले बघा. आता तरी पुढे हाची उपदेश नका करू नाश आयुष्याचा. तुकोबाराय सांगतात आतापर्यंत जे झालं ते झालं, आज सगळ्यांना माळा घातल्याशिवाय मी सोडणार तुमच्याच गावात. हा काय वाचाय देऊ द्या. तुकोबाराय म्हणले सारा सार विचार करा, विचार केला पाहिजे महाराज आपण, काय खाल्लं पाहिजे काय पिलं पाहिजे. आता पिणारे काय शुद्धीत असतात का मला सांगा. पण संतांनी सांगितलं बघा, दारू गांजा मत पियू यारो, अक्कल गुंग हो जाती है, अपने पोलू का दाम खर्च कर मुंह में मिट्टी आती है. संतांनी सांगितलं दारू गांजा पिऊ नका. किती लोकांनी ऐकलं, ऐकलं नाही म्हणून तर आपलं अवघड झालं महाराज. म्हणून संत सांगतात बघा दारू गांजा मत पिऊ यारो, पण आपण जर विचार केला असता तर आपण काही खाल्लं नसतं, आपण जर विचार केला असता तर काही पिलं नसतं. बघा एक जण दारू पिऊन आला, त्याचं घर वरच्या मजल्यावर होतं, सगळ्या पायऱ्यावर चढून वरी गेला आणि शेवटच्या पायरी येऊन पाय निसरला आणि दान दिशी खाली येऊन पडला. वा एवढा जोरात नाही, दान दिशी खाली येऊन पडला. आजूबाजूची लोक गोळा झाली, लोक म्हणले यार काय झालं काय झालं, मोठा आवाज झाला. तो असा कपडे फडकतच उठला आणि म्हणला मला बी काय माहित नाही, मी बी आताच खाली आलोय म्हणून. विठ्ठल विठ्ठल बघा, दारू पिणाऱ्या माणसाला काय कळतं महाराज, चालायचं कळतं का बोलायचं कळतं मला सांग. आता पिलेल्या माणसाला बघा 50 फुटाचा रोड पुरत नाही चालायला. बघा एक लग्न होतं, सगळी अक्षता पडली, सगळी जण जेवली आणि एक ट्रक माघारी निघाला गावाकडं, सगळे वरडे. आता आपल्याला माहितच आहे पहिल्या ट्रिपला किती गर्दी असते माघारी जाणार, प्रत्येकाला कामं असते महाराज, गर्दी होती. आणि त्याचा ड्रायव्हर होता फुल टाईम, त्यानं काय गाडीकडे लक्ष दिलं नाही, गाडी घेऊन निघाले, निम्या रस्त्यात आले तर गाडीचं डिझेल संपलं. खाली उतरून बघते ड्रायव्हर, खाली उतरून बघतो तर काय डिझेल संपले गाडीचं. आता विलास नाही म्हणला, तिथून पेट्रोल पंप कमीत कमी 7-8 किलोमीटर होता. ड्रायव्हर म्हणला आता ढकलत न्यावं लागेल, त्याच्याशिवाय पर्याय नाही, एकतर आपलं गाव आडरणात. मग सगळी वराडी मंडळी खाली उतरली बघा, कुणाच्या अंगावर भारी भारी साड्या होत्या, कुणाच्या अंगावर चांगली चांगली कपडे होती, लग्न तयार केलेला होता महाराज. पण इलाज नव्हता तिथं, सगळ्याला ट्रक ढक, आता ट्रक काही एक दोघा माणसाला ढकलती होय. मग सगळे उतरल्याने ट्रक ढकला गेला आणि लग्न उन्हाळ्यात होतं, आपल्याला माहित आहे किती ऊन असतं, नुसतं उन्हात गेलं तर माणसाला घाम येतो. मग ट्रक ढकलायचं म्हणलं कसं झालं असं, त्याने ट्रक ढकलं ढकलत त्यांनी पेट्रोल पंपापर्यंत नेली, पण ढकलत असताना काय काय जागेवरच बिशुद्ध झाले, त्यांना त्या गाडीत घातलं आणि ढकलत नेलं पेट्रोल पंपावर. गेले गाडी डिझेल टाकलं आणि डिझेल टाकल्यावर एक माणूस ड्रायव्हरकडे आला आणि म्हणला ड्रायव्हर साहेब ड्रायव्हर साहेब, महागा एक 20-25 लिटरचं कॅन दिसते ती बी भरून घ्या, म्हणजे पुन्हा अजून आपल्याला कुठं अडथळा नको. ड्रायव्हर होता फुल टाईट, त्याच्या काही लक्षातच नाही. तो म्हणला ते महागत ठेवलेलं कॅन भरलेलंच आहे,
फक्त ते इमर्जन्सीसाठी ठेवलंय म्हणला. विठ्ठल विठ्ठल म्हणून तुकोबाराय म्हणले बघा, सारा सार विचार करा उठा उठी. विचार केला पाहिजे महाराज आपण. अजून संतांनी सांगितलं बघा, दारू गांजा मत पिऊ यारू, तरी लोक ऐकत नाहीत बघा. एक तर दारू पिऊन पिऊन मी आला आणि त्याला न्यायला यमदेव आला. आता यमराजच येणार आहे, यमदूतच येणार आहे. आपल्याला न्यायला देवदूत येत नाही, अंधश्रद्धा आहे सगळी ती. त्याला न्यायला यमराज आला आणि यमराज त्याला न घेताच महाराज माघारी गेला. कसा काय गेला असेल, कस काय गेला असेल? तर तो दारू पिलेला माणूस त्याला यमाला म्हणायला लागला, तू माग बस रेडा मी चालवतो म्हणला. विठ्ठल विठ्ठल म्हणून आपण दारू पिली नाही पाहिजे. पण संतांनी भी सांगितलं आपल्याला, दारू गांजा मत पिऊ यारू, याचा विचार केला पाहिजे. म्हणून तो कोपराय म्हणतात, सारा सार विचार करा उठाउठी, नाम धरा कंठी विठोबाचे. आता पिलेल्या माणसाला काय कळतं मला सांगा. पिलेला जर माणूस असला आणि शेजार नुसतं ट्रॅक्टर जाऊ द्या, आता ट्रॅक्टर काय गप जाते वय ड्रायव्हर गेली, ट्रॅक्टर ड्रायव्हर गप जात नाही, गाणं लागलेलं असं ट्रॅक्टरचं. पण पिलेल्या माणसाला काय, ट्रॅक्टरला लागू, डीजेला लागू, नाहीतर मोबाईलवर लागू, तो लगेच डुलायला चालू होतो. बरोबर आहे का नाही? पिलेल्या माणसाला काय करायचं, कुठं का गाणं लागणार, लगेच बघा गाण्याच्या तालावर डुलायला चालू होतो. बरोबर आहे का? पण कुठं नाचलं पाहिजे. महाराज म्हणले बघा, नाचू कीर्तना दे रंगी, नाचू कीर्तना दे रंगी, कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी. महाराजांनी प्रमाण दिलं बघा, नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी. कुठं नाचलं पाहिजे महिला मंडळ, सगळ्यांनी लक्ष द्या बरं का. इकडं बघा, आपलं पोरग ह्याच्यात कुठं दिसतंय का बघा, नसल तर बघा. आता तुमचे तुम्ही इथं नाचलेलं बरं का डीजे पुढे नाचलेलं बरं, बघा. तरुण पोरांनी इथं नाचलं पाहिजे. बघा महाराजांनी प्रमाण दिलं, प्रमाणाशिवाय बोलणार नाही. तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात, किंवा नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी. बघा डीजे पुढे नाचायला जागा पुरत नाही महाराज, आणि इकडं कोण सुद्धा येत नाही. बरोबर आहे का? म्हणून महाराज म्हणले, नाचू कीर्तनाचे रंगी. पण बघा पोरांना इकडं ना, इथं येऊन टाळ घ्यायचं म्हणलं की नग वाटतं, इथं येऊन नाचायचं म्हणलं की नग वाटतं, आणि डीजे पुढे चडी फटस्तोर नाचते. इथं नाचायचं म्हणलं की नग वाटतं आणि तिथं चडी फटस्तोर नाचते. बघा एक जण आणि तिथं नाचताना काही नीट नाचते होय, कोण पेलेलं असतं कोण कसं असतं, आणि पेलेले जास्त असतात. मला तरी एक जण म्हणला, महाराज कसं आहे माहित आहे का, पेलो नसतो पण पेल्याशिवाय माझं अंग झालं नाही. विठ्ठल विठ्ठल मिरवणूक निघाली आणि नाचत होते. एका पेलेल्या माणसाला दुसऱ्याचा पाय लागला आणि पाय लागल्यानंतर लगेच तो पेलेला गादा नीट बोलतोय वय, ती म्हणाल फाडून टाकेन फाडून टाकेन. अरे तुझी फाटलेली कोणची वेळ. विठ्ठल विठ्ठल पण हा गोड असलेला परमार्थ माणसांना आवडत नाही बघा. इथं नाचलं पाहिजे म्हणून महाराज म्हणले, विचार करा कुठं नाचलं पाहिजे. मग होय डीजे पुढं का इथं, मला सांगा माता मावल्यांनो, आपलं जर लिपुर अशा कपड्यात इथं नाचायला लागलं तर आनंद होईल का नाही. डीजे पुढे नाचल्यावर त्याच्या नटू नटू बघत येत त्याच्याकडे, पण इथं म्हणलं की धाडत नाही. म्हणून महाराज म्हणले, तर ना भाग्यवंत तरुण पोराने इथं नाचलं पाहिजे. बघा गोड असलेला परमार्थ आपल्याला नको वाटतो, विषय विषयाचा पडी पाडू, गोड परमार्थ लागे कडू, कडू विषय तो गोडू जीवाशी झाला. बघा तरुण पोरांनी इथं आलं पाहिजे. महिला मंडळ मला सांगा, इथं नाचलं पाहिजे का घरी येते नाचता आपल्याला?
बोला की अहो मी गावातलाच आहे, बोला की भेटाय का काय? बोला बोला, महिला मंडळ बोलायचं। अहो मी इथं एकटा येऊन उभा राहून बोलतोय, तुम्ही बोला। हा मला सांगा, इथं नाचता येतं का? घरी नाचता येतं? जेवलं नाही का काय? अहो बोला की इथं नाचता येतं का? घरी नाचता येतं? मग इथं का उभा राहणार तुम्ही टाळ घेऊन? मला सांगा, इथं नाचलं पाहिजे। आणि समजा बरं, तुम्ही इथं लाजला नाचाला, आणि समजा तुम्ही आता उद्या स्वयंपाक करताय, गॅस चालू आहे, तवा गरम झाला, हातात बेल नाही, पोळपाट आहे समोर, आणि तुम्हाला वाटलं जरा पांडुरंगाचं भजन करावं आणि जरा नाचावं, तर येईल का माझ्या घरी नाचता? येईल का? नुसतं मग काय नावालाच लेडीज फर्स्ट आहे होय? विठ्ठल विठ्ठल नको तिथं जातात महाराज, लेडीज फर्स्ट, लेडीज फर्स्ट। इथं काय झालं? आणि खोटं वाटत असेल तर टी व्हीला तुम्ही जे कीर्तन ऐकतेत, आता टी व्हीला कोण कीर्तनच ऐकत नाही महाराज, महिलांचं बऱ्यापैकी असतं। तुझ्या तजीव रंगला बरंच काय का असतं मी बघत नाहीतर तुम्ही म्हणचाल महाराज, तुम्ही बघताय। बघा टी व्हीला तुम्ही बघितलं असेल, ते बीड जिल्ह्यात नुसता महिलांचा सत्ता असतो, चोपदार महिला, कीर्तनकार महिला, टाळकरी सगळ्या महिला, मृदंगाचार्य सगळ्या महिला, ज्यांना माहिती आहे त्यांना माहिती आहे। बघा बघा, महिलांनी इथं आलं पाहिजे, पण इथं नाचत नाहीत महिला, नुसतंच नावाला लेडीज फर्स्ट, लेडीज फर्स्ट म्हणतो। बघा, आणि तुम्ही जर घरी तुम्हाला वाटलं जातं नाचावंच स्वयंपाक करत करत, आणि तुम्ही जर नाचायच लागल्या तर मालक म्हणील तिच्या काय गोळ्या संपल्या का काय? विठ्ठल विठ्ठल बघा महिला मंडळ, जाऊ द्या, तुम्ही नाचू नका, पण लेकरांना तर इकडं पाठवतो का नाही? ओ आता तर बोला की आपल्या लेकरांना तर इकडं पाठवताल का नाही? हा नका का पाठव ना, मला काय करा, आता बोलायच तयार नाही। बर बुवा, महाराज बाहेरच्या बी गावचा नाही, गावातलाच आहे, खोटं बोलायचं रेटून बोलायचं, कोण बुवा बघायला येत नाही। बघा महिला मंडळी, इथं नाचलं पाहिजे, इथं नाचलं पाहिजे म्हणून महाराज म्हणले, नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी, किंवा तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात। तरुण पोरांनी इकडं आलं पाहिजे बघा। पण आता एखाद्या जर पोराला मी म्हणलं चल गावात कीर्तन आहे, तर तो म्हणला मी महाराज आम्ही असल्या भानगडीत नसतो, आता ही भानगड आहे होय? विठ्ठल विठ्ठल बघा, तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात। तरुण पोरांनी इकडे आलं पाहिजे। मला सांगा, आपल्या गावात 70-80 वर्षाचा म्हाताऱ्याचं कधी लग्न झाले का? ओ आता पोरावाची होईन त्याचा भाग वेगळा, 70-80 वर्षाच्या म्हाताऱ्याचं कधी लग्न झाले का? महिला मंडळ तुम्ही बोला, हो बोलता का? मी जाऊ माघारी। बोला बोला, थोडं बोला, झालं थोडं राहिले। मला सांगा, आपल्या गावात 70-80 वर्षाच्या म्हाताऱ्याचं कधी लग्न झाले का? कोण म्हणलं नाही? नाही नाही, बरोबर आहे बरोबर आहे, बारकली उकरू बोललं बघा, नाही म्हणलं, त्याला माहीत आहे, आपलं निम्मं आयुष्य गेलं पण आपल्याला अजून माहीत नाही। 70-80 वर्षाच्या म्हाताऱ्याचं कधी लग्न झालं नाही। बरं 50-60 वर्षाच्या म्हातारं कधी मिलिटरीत भरती झाले का? आता कशी बोलली बघा बघा। म्हणून महाराज म्हणले तरणा भाग्यवंत, नाहीतर महाराजांनी म्हणले असते की मग म्हातारा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात, पण महाराज काय म्हणले, तरणा भाग्यवंत याचा विचार केला पाहिजे। म्हणून महाराज म्हणले, सारासार विचार करा उठाउठी। महाराज म्हणले बघा, म्हणून विचार करा, तरुण पोरांनी इकडे आलं पाहिजे, पण तरुण पोर बघा नाही तिकडे जातील, मी ह्या पक्षाचा कार्यकर्ता आणि मी त्या पक्षाचा कार्यकर्ता, पण या त्या पक्षाचा कार्यकर्ता होण्यापेक्षा स्वतःच्या घरचा कर्ता धरता हो माझा। विठ्ठल विठ्ठल एक जण निवडणुकीत भाषण करत होता, आता आम्हाला तरुणांची गरज आहे म्हणला, कसा म्हणला,
आता आम्हाला तरुणांची गरज आहे. मी म्हणलं म्हातारे काय आम्हाला काकाला घ्यायचे तू बघा. म्हणून तरुणपणात परमार्थ केला पाहिजे. म्हणून महाराज म्हणले तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात. तरुण पोरांनी इकडे आलं पाहिजे बघा. जी कामं तरुणपणात करायची तीच आता करायची महाराज, नाहीतर म्हातारपणात बरीच कामं ढिली पडतील. म्हणून जी कामं तरुणपणात करायची तीच आता करायची. मला सांगा माळ तरुणपणात घालावी का म्हातारपणात? ओ कोण कोण म्हणलं तरुणपणात, मग का घातली नाही अजून? बरं आज घालू. तरुणपणात माळ घातली पाहिजे महाराज. पण लोक म्हातारपणात घालतील बघा. एक म्हातारा होता, त्याच्या तोंडात एकच दात राहिला होता. त्याला मी म्हणलं अण्णा एकच दात राहिला राव तोंडात, घाला की माळ? ती म्हणला महाराज माझ्या दातावर जाऊ नका म्हणला. एकच आहे पण अजून कसलं बी असू द्या फोडतंय म्हणला. मी म्हणलं कसलं बी असू द्या फोडतंय. बरं म्हणलं. आणि तेवढा पल्ल्यावर तो म्हणला तेवढा पल्ल्यावर काय सप्ताह बंद होतो का महाराज? बघू पळून जातील म्हणलं. बघू की पुढल्या पुढे? मी म्हणलं बरं बघू तर बघू. गेला आणि आठच दिवसात त्याचा दात पडला. आठच दिवसात महाराज दात पडला. पळतच माझ्याकडे आला. महाराज 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 म्हणला राव तुमचा राव माझ्या दातावर दात होता का काय कोणास ठाऊक म्हणला. दात पडला राव माझा. मी म्हणलं माझा दात कशाला तुझ्या दातावर येतोय जवा? तर तो म्हणला दात पडला राव. मग आता कसं करायचं? तर तो म्हणला मला माळ घाला. मी म्हणलं आता कशाला माळ घालायची? तर तो म्हणला इना घेऊन उभारायला बरं असते. म्हातारपणात लक्षात येतं बघा सगळं. म्हणजे चावना गेल्यावर पुन्हा मग कळतं माळ घातली पाहिजे. तरुणपणात कळत नाही. तरुणपणात माळ घातली पाहिजे. विठ्ठल विठ्ठल बघा तरुणपणात माळ घातली पाहिजे. पण म्हाताऱ्या माणसाला कसं होतं माहित आहे का? म्हाताऱ्या माणसाला होतं काय नाही, फक्त त्यांना दम निघत नाही. म्हाताऱ्या माणसाचं लय अवघड असतं बघा. आता आम्ही आरती म्हणतो अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी आरती ज्ञान राजा. एक म्हातारा आमच्या माग म्हणायचं. मी म्हणलं आजोबा म्हणत जाऊ नका तुम्ही, म्हणतेत ना पुरं म्हणून द्या त्याला. पण तो म्हणतो नाही नाही महाराज तुम्ही म्हणा पुढे मी माग म्हणतो. आम्ही कसं म्हणायचं मग? अवतार पांडुरंग हे ना म्हणायचं असं होय अवतावर पांडुरंग. म्हणून महाराज जी कामं तरुणपणात करायची तीच आता करायची बघा, नाहीतर म्हातारपणात बरीच कामं ढिली पडतील बघा. एकदा मी इष्टीनं गावाकडे येत होतो, बस लागली. बस लागल्यावर मी माझा रुमाल घेतला आणि एका सीटवर टाकला. सीटवर टाकला आणि मी दरवाज्यात ना आत जायची तुर एक म्हातारा खिडकीतून आत चालली. बघा म्हातारपणात एवढा हे असल्यावर तरुणपणात कसं असेल ते. माझ्या आधी सीटवर जाऊन बसलं. मी म्हणलं आजोबा. मी गेलो आणि त्याला म्हणलं आजोबा जागा माझी आहे. ते म्हणला तुझी कशी आहे? मी म्हणलं माझा रुमाल आहे इथं. ते म्हणला येड्या तुझा नुसता बारका रुमाल आहे, सकाळपासून माझा धोतर इष्टीवर वाळत आहे म्हणला. विठ्ठल विठ्ठल आता म्हातारे माणसं बघा सका सकाळी गवळणी म्हणतात, त्यांना दुसऱ्या गवळणी सापडत नाहीत. ते कसं म्हणतात? राधे चल माझ्या गावाला जाऊ सर गोकुळ फिरून पाहू. राधे चल माझ्या गावाला जाऊ सर गोकुळ फिरून पाहू. संसार करून करून आयुष्य गेलं तरी पण शेवटी म्हणते म्हातारा म्हणते राधे चल माझ्या गावाला जाऊ. त्यांना दुसऱ्या गवळणी सापडत नाहीत महाराज. आता राधा एवढे सकाळ सकाळी उठत असते का मला सांगा? अहो दात बीत तर का असू दे की दिला. विठ्ठल विठ्ठल म्हातारे तसेच आणि म्हाताऱ्या पण तसेच बघ. एक म्हातारी आमच्या महाराजांकडे आली आणि म्हणली महाराज महाराज मला माळ घाला. आमचे महाराज म्हणले आजीबाई तुमचं वय किती? तर ती म्हणली 80 वर्ष.
बर म्हणलं मग आता का माळ घालायची. मग ते आजी म्हणल्या महाराजांना म्हणल्या आता काय मला चावत का काय, म्हणजे चावत नाही म्हणून माळ घालायची महाराज, देवावर प्रेम आहे म्हणून माळ घालायची नाही. आम्ही आषाढी वारीला बघा पंढरपूरला येत होतो आणि त्या वारीत एक आजी होते आणि त्या आजी स्वतःच्या मनानं विठ्ठलावर गाणी रचायचे. बघा आपले इथं कोण असलं तर तसं सांगा, त्या आजीने गाणं रचलं बघा विठ्ठलावर. ती कशी म्हणली, दिंडीत म्हणली मला लय आवडलं ते गाणं, मी पाठच करून ठेवलं. ती म्हणली अरे अरे विठोबा तुझ्यात माझं मन, लय छान म्हणायची आजी ती, मी सारखं ऐकायचो तिच्याजवळ जाऊन. ती म्हणली अरे अरे विठोबा तुझ्यात माझं मन, घेतलाय मोबाईल लावते तुला फोन. बघा म्हातारी मला तर लय हसू यायचं तिचं. कशी म्हणली अरे अरे विठोबा तुझ्यात माझं मन, घेतलाय मोबाईल लावते तुला फोन. त्याच्या पुढे जाऊन म्हणली बघा आता एवढ्यावर थांबव का, थांबली नाही म्हातारी बी चांगली होती हा खनंग होती. त्याच्या पुढे जाऊन म्हणली तुझी रे आठवण लय लय येते म्हणून विठोबा तुला मिस कॉल देते. विठ्ठल विठ्ठल म्हणून बघा काय करायचं, परमार्थ तरुणपणात करायचं, म्हातारपणात होत नसतो पुन्हा, म्हातारपणात काय सगळंच काम करत नाही पुन्हा. म्हणून महाराज म्हणले तरणा भाग्यवंत तरुणपणा इकडे आलं पाहिजे, नटी हरी कीर्तनात किंवा नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञान दीप लावू जगी. आपला विषय कुठे होता, इथं नाचलं पाहिजे महाराज, या तिथं या इथं बघा तुम्ही आम्ही इथं नाचावं यात नवल नाही. जगाचा मालक नाचत होता पण नामदेव महाराजांच्या कीर्तनात महाराज एवढा नाचला देव एवढा नाचला. नाचता नाचता देवाचा गळला पितांबर, गळला पितांबर सावध होई देवाय सा बोले कबीर. बघा कबीर महाराजांनी, कबीर महाराजांनी देवाला जाग केलं, देवा पितांबर गळला एवढा देव नाचला बघा, मग आपण सुद्धा नाचलं पाहिजे का नाही तर हो नाचलं पाहिजे महाराज. म्हणून महाराज म्हणले सारा सार विचार करा उठावटी, याचा विचार केला पाहिजे महाराज. बघा आपल्याला सार काय आणि असार काय हे कळलं पाहिजे. महिला मंडळ बघा आपण खारीक खातो खारीक, त्यावेळेस आपण काय खातो आणि काय टाकून देतो मला सांगा. बोला की खाल्ली का नाही खारीक, खारीक खातो खारीक आपण काय खातो, टरफलं खातो का बी, अहो बोला की मोठ्यानं बोला, टरफलं खातो आणि बी टाकून देतो. पण ज्यावेळेस आपण भुईमुगाची शेंग खातो त्यावेळेस काय खातो, टरफलं आतली बी खातो आणि टरफलं टाकून देतो. म्हणजे काय सार आहे आपल्याला कळतं बघा. मला सांगा ज्यावेळेस आपण आंबा खातो त्यावेळेस काय खातो महाराज, टरफलं खातो का आतली बी, होय टरफलंही खात नाही आणि बी सुद्धा खात नाही बघा, आपण मधला रस खातो गर खातो बरोबर आहे. पण ज्यावेळेस आपण पेढा खातो त्यावेळेस काय खातो आणि काय टाकून देतो सांगा, सगळाच पेढा खातो का नाही. तसंच माझ्या देवाचं नाव आहे म्हणून ते नाव आपल्या कंठामध्ये धारण करा. इकडं लक्ष द्या बघा, आपण पडलेलं घर परत बांधू शकतो, विकलेली जमीन परत घेऊ शकतो, आपली गाडी चोरीला गेली आपण दुसरी घेऊ शकतो, पण हे शरीर एकदा का गेलं परत भेटत नाही महाराज. आंधळ्याच्या हातात जसा कवळा सापडावा तसा आपल्याला हे शरीर भेटलेलं गं. म्हणून तुकोबाराय म्हणतात जन्म नाही रे अनेक तुका म्हणे माझी भाक. बघा पडलेलं घर परत बांधता येईल, विकलेली जमीन परत घेता येईल, दुसरी गाडी घेता येईल. जर समजा बायकोची तुमची जर भांडणं झाली, रागराग जर बायको माहेरला निघून गेली तर विनंती करून पुन्हा बोलवता येईल, विनंती करून पुन्हा बोलवता येईल का नाही, नाही चाली कोण म्हणलं दुसरी. इथं एक भेट नाही आणि ही दुसरी म्हणते, विचारा तरुण पोरांना बरोबर आहे महाराज. बायको सुद्धा आपण दुसरी करू शकतो,
बायको सुद्धा दुसरी करू शकतो. बघा पहिल्या काळात वेगळं होत, चार चार पाच पाच दहा दहा बायका असायच्या, आता एकीचा पत्ता नाही. बघा बायको सुद्धा आपल्याला परत भेटू शकते. पहिल्या काळात बघा बायका जास्त असायच्या, त्याच्यामुळे टेन्शन नव्हतं. आता एक बी नाही, आता टेन्शन घ्यायचं कामच नाही. बघा रावणाला किती बायका होत्या मला सांगा. हो 80,000. लहान पोरानं उत्तर दिलं, तुम्ही बघा रावणाला 80,000 बायका होत्या, पण तो गरीबी तसा होता महाराज, आपल्यासारखा नव्हता रावण. 80,000 बायका होत्या, तो गरीबी तसा होता, आपलं कुत्र भुकलं तर दुसऱ्या गलीतून जाते. 80,000 बायका होत्या गड्याला, पण गरीबी तसाच होता महाराज. सगळ्या बायका थर 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 कापत होत्या रावणाला बघितले. रावण जर समोर आला, 80,000 बायका होत्या त्याला, पण एका सुद्धा बायकोची ताकद नव्हती. रावण जर समोर आला तर मानवरी करून बघायची नवऱ्याकड. आपल्याला एकच आहे महाराज, ती बी डोळं फाडून बघत. अजून सांगतो, रावणाला 80,000 बायका होत्या, पण एका सुद्धा बायकोची ताकद नव्हती नवऱ्यासमोर बोलायची. बोलायची आपली एकच आहे, ती पण आरतुर बोलते. अजून सांगतो, रावणाला 80,000 बायका होत्या, पण एका सुद्धा बायकोची टाप नव्हती नवऱ्यासमोर पदर पाडायची डोक्यावरचा. पदर पदर महिला मंडळ, पदर पदर, लक्षात येईना तुमच्या, पदर पदर साडी सोबत असते तो, अहो पदर पदर, तुम्ही नका घेऊ, मी तुम्हाला म्हणलंच नाही. विठ्ठल विठ्ठल ऐंशी हजार बायका होत्या, आणि त्यावी देखण्या एकापेक्षा एक सुंदर बायका होत्या महाराज. 80,000 बायका होत्या, त्या पण देखण्या हेकण्या नव्हत्या. एक डोळा हेकणार की दरबी देखणार. 80,000 बायका होत्या, पण एकापेक्षा एक सुंदर. जाऊ द्या, सुंदरच नाही सांगत. विद्वान किती होत्या महाराज, विद्वान किती होत्या रावणाच्या बायका. ऐका, रावणाची बायको म्हणतो जरी, तिला उद्या काय होणार आहे हे आज कळत होत. बघा प्रमाण आहे. मंदोदरी बोले रावणा प्रती, एक स्वप्न देखिले म्या रात्री, ज्ञान वानर मिळाले किती, शिरसागर बांधिला. तिनं नवऱ्याला सांगितलं होत वानर सेना यायले, पण रावणात अहंकार होता, ऐकलं नाही. बघा बघा, मंदोदरीला, रावणाची पत्नी मंदोदरी, तिला उद्या काय होणार आहे हे आज कळत होत. आपल्या बायकोला थोड्या वेळानं काय होते ती कळत. तिला जर म्हणलं गबस बोलू नको भांडण होत, पण ती बोलायची राहत नाही मला. बायका कधी गप्पच बसत नाहीत. जाऊ द्या, त्या विषयाकडे आपल्याला जायचं नाही. परत, विद्वान होत्या ती होत्या, सुंदर किती होत्या मला सांगा. आता सुंदर कशाला म्हणायचं, कशाला म्हणायचं सुंदर? पावडर लावते त्याला का, फाउंडेशन लावते त्याला का, ब्लीच करते त्याला, कशाला म्हणायचं सुंदर? ज्या झाडाला कधी पान फुल फळ लागत नाही, त्या जर झाडाखाली सुंदर स्त्री गेली तर त्या झाडाला पालवी फुटावी फुलं लागावेत, आणि त्या फुलाला पाकळ्या फुलावेत, याचं नाव सुंदर. आपल्या बाया सोयाबीन मध्ये गेले तर पाला गळत राहू. विठ्ठला विठ्ठला. आपला विषय काय चालू होता, काय चालू होता? सोयाबीन नव्हे. बघा, तुम्हाला सगळं घर परत भेटेल, गाडी परत भेटेल, जमीन सुद्धा परत भेटेल, पण हा देह परत भेटणार नाही महाराज. बघा, हा नरदेह मिळण्यासाठी महाराज 84 लाख योनी फिरून यावं लागतं. किती? 84 लाख, आणि ते पण नुसत्या 84 नाही, एक एक योनी कोटी कोटी.
एक एक योनी कोटी कोटी फेरा, बघा एवढं फिरून यावं लागतं तवा माणसाचा जन्म भेटतो महाराज, सहजासहजी माणसाचा जन्म भेटत नाही. म्हणून आपण विचार केला पाहिजे, सारा सार विचार करा उठा उठी, नाम धरा कंठी विठोबाचे. बघा त्या देवाचं नाव आपण घेतलं पाहिजे. मला सांगा, आपण दिवसातून किती वेळेस देवाचं नाव घेतो? बोला की आता कोण घेते कोण घेत नाहीत, कोण तर काय काय तर म्हणतेत, देव असतोय का? नामदेवरायांच्या हातानं जगाचा मालक जीवन करायचा. आपले 5 वर्षाचे पोरं बघा, आपले 5 वर्षाचे मास्तरला उलट बोलते. बघा एका मास्तरनं बघा लहान पोराला प्रश्न विचारला, सांग म्हणले बाळा मला सांग आपला भारत कधी स्वातंत्र्य झाला? तो म्हणला लय दिवस झाले की सर, तुम्ही का झोपला होता का एवढे दिवस? ते आपलं उलट बोलतंय मास्तरला. बघा आपली पोरं बघा 5 वर्षाची उलट बोलतेत मास्तरला. आणि नामदेवराय एक होते की त्यांच्या हाताने जगाचा मालक जीवन करायचा. बघा बघा एका पोराला शाळेत जायला उशीर झाला. मास्तरने विचारलं बाळा का उशीर झाला तुला याला? तो म्हणला सर आंघोळच लवकर झाली नाही. पर का आंघोळ लवकर झाली नाही? तो म्हणला कोलगेट संपलं होतं. मग तू काय केलंस? तर तो म्हणला मी शॅम्पून ब्रश केला. म्हणला आपल्याला काय म्हणला फेस वॉश म्हटलं? विठ्ठल विठ्ठल बघा आपले मास्तरला उलट बोलतेत. बघा एक सर आपल्या विद्यार्थ्याला गणित शिकवत होते, लहान पोरग होत. सर म्हणले सांग बाळा 10 मधून 4 गेलं किती राहिले? ते असं बोट मोजायला लागलं. त्याला लहान असल्यामुळे त्याला काही एवढं 10 पर्यंत त्याचे उजळणी पाठवत त्याला काही येईना गेलं. मग सर म्हणले ह्याला काहीतर लहान विचारलं पाहिजे आपण तेव्हा याला कळत. मग सर म्हणले मला सांग 5 मधून 3 गेलं खाली किती राहिले? ते बी त्याला येईना गेलं. मग सर म्हणले ह्याला असंच कळायचं नाही, आपण जरा व्यवहारातलं उदाहरण देऊ म्हणजे ह्याला कळत. मग सर म्हणले मला सांग बाळ्या आईनं तुला डब्यात किती चपात्या दिलेत? ती म्हणला सर 2 दिलेत. 2 सर 2 चपात्या दिलेत म्हणले. बरं समज, मास्तर त्याला सांगायला बरं का समजून सांगायला म्हणजे कळावं त्याला. समज तू दोन्ही चपात्या खाल्ल्या खाली काय राहिलं? तो म्हणला भात. विठ्ठल विठ्ठल बघा लहान पोर आपली मास्तरला उलट बोलतेत. एक सर रोज आलं की एका पोराला प्रश्न विचारायचा, पोरग कंटाळून गेलं सरांना. रोज आला की म्हणला मलाच प्रश्न विचारते आज बघतो म्हणला. त्याला वर्ग भरला आणि वर्गात सर आले आणि सरांनी आलेल्या त्याला उठवलं. उठ म्हणले मला सांग अमेरिकेवर अणुबॉम्ब कोणी टाकलं? हे आपलं रागात होत. हे म्हणलं हेनं मास्तरला म्हणलं मीच टाकलेत काय करायचं ते करत आहो. रोज आलं की मलाच प्रश्न विचारते म्हणला. बघा आपली पोरं मास्तरला उलटे बोलतेत. नामदेवरायांच्या हाताने जगाचा मालक जीवन करायचा. बघा लोकांची पोरं खेळात करिअर करतात, आपल्या पोरांनी करिअरचा खेळ केलाय. विठ्ठल विठ्ठल बघा महाराज आपल्या पोराला संस्कार असले पाहिजे. आता आम्ही सगळेच महाराज लोक सांगतील बघा पोराला माळ घाला माळ घाला, पण ऐकत नाहीत. त्याची आई म्हणते महाराज माळ घातली असती काय नाही, पण त्याचं खाया प्याचं वय आहे. मग ती पुन्हा खातय बी आणि पेतय बी, एखादच बघत नाही श्रावण बघत नाही. बघा खातय बी पेतय बी. बघा तुम्ही तुमच्या पोराला लहानाचं मोठं करा, न पाहिजे तसले कपडे घेऊन द्या, गाडी घेऊन द्या, चांगलं शिक्षण द्या, त्याला त्याचं लग्न करून द्या, त्याला बंगला बांधून द्या. त्याच बंगल्यात ती तुम्हाला ठेवल का नाही सांगता येत नाही. पण तुमच्या पोराला वारकरी संप्रदायाचं ज्ञान द्या, माऊली कोण आहेत ते सांगा, तुकोबरांनी काय केलं ते सांगा. त्या पोराला एक भाकर भेटू द्या, त्यातली त्या आई बापाला अर्धी दिल्याशिवाय राहत नाही. ही ताकद माळकरी असते. बघा पोराला माळकरी केलं पाहिजे आपण, पण कवा? आधी आई बापाने केलं पाहिजे तर पोरं करतील. आपण जसं सांगू लक्ष देऊन ऐका, आपण जसं सांगू तसं पोरं ऐकत नसतील, आपण जसं वागू तसं पोरं ऐकत असतील.
म्हणून आधी आई बापानच सेवा केली पाहिजे. आई बापच कधी मंदिरात जात नाही, पोर कुठून जाणार इथे? सणावाराला तेवढंच मंदिरात जायचं. बघा, आई बापानं आधी वारी केली पाहिजे. तुकोबारायसारखा मुलगा कधी जन्माला येतो मला सांगा? आधी आई बापानं वारी केली होती. 8 पिढ्याची परंपरा होती महाराज तुकोबारायची, विठ्ठल पंतापासून. त्यावेळेस तुकोबारायच्या वाट्याला वारी आली. आपले इथं आई बापच मंदिरात जात नाहीत, पोरं कुठून जाणार आहेत महाराज? बरोबर आहे का नाही? आई बापानं आधी वारी केली पाहिजे. बघा, तुकोबारायचे वडील गोलोबराय एकदा वारीला निघाले, आणि वारीला निघाल्यानंतर वारी जवळ आली होती, वारीला निघाले. वारीला निघाल्यानंतर बोलोबरायने बायकोला सांगितलं, कनकाई पिशवी भर, मला वारीला जायचं आहे. कनकाई मातेनं पिशवी भरली बघा, आणि बोलोबराय जवळ आल्या, डोक्यावर पदर घेतला. ऐका काढला बघा, पहिल्या बायका पदर घ्यायच्या, डोक्यावर पदर घेतला आणि म्हणल्या, मालक मी बी येऊ का वारीला? येतेच असं म्हणलं ना त्या. आपल्या गावातली एखादी असती तर मी बी येणार वारीला, तुमचे एकट्याच गटूड आहे का तिथं? असं म्हणले असते. विठ्ठला विठ्ठला बघा, बोलोबराय म्हणाले ठीक आहे वारीला ये, पण एक अट आहे. काय? तर त्या देवाकडं काय मागायचं नाही. मी एवढे वर्ष वारी केली बघ, पण देवाकडं काय सुद्धा मागितलं नाही. बोलोबरायचं एवढं ऋण झालं विठ्ठलाच्या, विठ्ठलाची वारी करून करून देवावरती. बोलोबराय जर पाया पडायला गेले तर जगाचा मालक असं मान खाली घालून उभं राहायचं बघा. कारण एवढं वारीचं ऋण झालताने काय सुद्धा देवाकडं मागितलं नव्हतं त्याने. तू बी चल देवाकडं, बोलोबराय म्हणले, तू बी देवाकडं चल, पण तिथं काय मागायचं नाही. ठीक आहे म्हणले धनी, मी तुमच्या शब्दाच्या बाहेर नाही म्हणले. बघा, पहिल्या बाय काय ऐकण्यात होत्या? पहिल्या सांगतोय, पहिल्या, आताच नाही सांगत. दोघं जण वारीला निघाले, चालत चालत पंढरपूर जवळ आले. बघा, पंढरपूर जवळ आले, चंद्रभागेचं स्नान केलं आणि दर्शन वारीमध्ये उभारले. दर्शन वारीमध्ये उभारल्यानंतर गाभाऱ्यात आले आणि दर्शनाला जवळ आले. बघा, बोलोबरायच्या लक्षात आलं, एकदा सांगून बायका ऐकत. म्हणून बोलोबराय म्हणले, कनकाई ध्यानात नसेल म्हणून सांगतो, देवाकडे काय मागायचं, जरी तो तुला म्हणला काहीतरी माग, काहीतरी माग, तरी तू काय मागायचं नाही. ठीक आहे म्हणले. बघा, कनकाई मात्या म्हणले, हो ठीक आहे, मागत नाही म्हणले. त्यांचं दोघांचं लग्न झालतं, बरीच वर्ष झालतं लग्नाला, पण अजून लिकरू झालं नव्हतं. बघा, पण बोलोबरायने सांगितलं होतं, देवाकडे काय मागायचं, बोला की देवाकडे काय मागायचं. मग बोलोबराय वारी दर्शन करायला गेले. बघा, दर्शन करायला गेल्यानंतर जगाचा मालक असा मान खाली घालून उभारला. बघा, पण बोलोबरायने काय सुद्धा मागितलं नाही. बोलोबरायने दर्शन घेतलं आणि रावळाच्या बाहेर जाऊन थांबले. कनकाई आईसाहेबाची वाट बघत, कनकाई आईसाहेब गेल्या, भगवंताचं दर्शन घेतलं आणि निघायला लागल्या. तेवढ्या देवानं बोलायला सुरुवात केली. देव बोलू लागला, मग आई बरं आहे ना? कनकाई माता म्हणल्या, हो देवा, तुमच्या आशीर्वादानं सगळं चांगलं आहे. बघा, काय कमी जास्त संसारात काय सुद्धा नाही. बघा देवा, सगळं चांगलं आहे. काहीतरी तुमच्या चेहऱ्यावरून मला कळतं, काहीतरी खंत आहे मनात, विचारा तेवढी. कनकाई आईसाहेबाला राहूनच नाही. बघा, कनकाई आईसाहेब म्हणा लागल्या, देवाला म्हणल्या, देवा बरीच बरीच वर्ष झालं लग्नाला, पण अजून या संसारवेलीवरती एखादं फूल उमललं नाही. देवा, तूच पवित्र झाली नाही माझी. देवाला वाटलं बरं झालं मागितलं, आपल्या डोक्यावरचं जरा ऋण कमी झालं. देव म्हणले, पुढच्या वारीपर्यंत तुम्हाला मूल होईल, आशीर्वाद आहे माझा. कनकाई मातेला आनंद झाला आणि हे बोलण्यात थोडा वेळ गेला. बोलोबराय म्हणले, एवढा कसा वेळ लागलाय? कनकाई मातेने दर्शन घेतलं आणि हसतच बाहेर आले. बघा, देव म्हणला, पुढच्या वारीपर्यंत कुस पवित्र होईल. एवढं म्हणल्यावर कनकाई आईसाहेबाला आनंद झाला आणि कनकाई आईसाहेब बाहेर आल्या, हसतच बाहेर आल्या. बोलोबरायने म्हणले, कसा काय एवढा वेळ लागला? काय मागितलंस का काय देवाकडं? कनकाई आईसाहेब म्हणल्या, मी कायच नाही, त्यो तुम्हाला बोललाय, त्यानंच दिलंय म्हणली. बोलोबराय म्हणले, मी तुला काय सांगितलं होतं, मागायचं नाही. मी एवढे वर्ष वारी केली, पण देवाकडं काय सुद्धा मागितलं नाही. तू पहिल्याच वारीला झेंडा लावलास, ह्याच्यामुळे मी तुला कुठं नेत नाही म्हणला. विठ्ठला विठ्ठला